श्वेत महाराजांचे कृपांकित शिष्य किती शिष्य होते दत्त महाराजांचे ते बघा. श्री तथानाचे कृपाप्राप्त झालेले काही प्रमुख शिष्य होते सहस्राजुम कार्तवीर भार्गवापासून येदू अलर्क आयु आणि प्रल्हाद हे दत्तात्र्यांचे प्रमुख पौराणिक शिष्य मानले जातात. याशिवाय अवधूत पुनिषदात आणि ज्याबल दर्शननिषदा संस्कृती नामक आणखी एक शिष्य उल्लेखलेला आहे. या शिष्या दत्तात्र्यांनी आपल्या कृपेचा वर्षा केला आणि त्यामुळे या शिष्यांनी असे विलक्षण कार्य केले की पुराणांना त्यांची दखल घ्यावी लागली. येदू राजा ययाती राजाची कथा प्रसिद्ध आहे. दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांची कन्या देवयानी आणि दैत्यांचा राजा वृषवर्मा यांची कन्या श्रमिष्ठ अशा दोन पत्नी होत्या. ययाती हा अतिशय पराक्रमी आणि वैभवसंपन्न असा राजा होता. त्याची संपूर्ण पृथ्वीचे राज्य जिंकून घेतले होते. आपल्या राज्याचा आणि ऐश्वर्याचा उपयोग घेत त्याने अनेक वर्षे राज्य केले. कालांतराने ते वृद्ध झाला मात्र तरी त्याची भोगलालासा काही कर्म होईना कमी होईना. शुक्राचार्याने असा आशीर्वाद दिला की जर तुला तुझ्या कोणत्याही मुलाने तारण घेतली आणि तुझे वार्धक्य स्वीकारले तर तुला पुन्हा सर्व भोग घेता येते. देवानेपासून येद व तर्वस्तू अशी दोन आणि शमिष्ठेपासून अनु द्रव्यू आणि पूर्व अशी तीन एकूण पाच पुत्र झाले होते. पाचही पुत्रांना आपले वार्धक्य स्वीकारण्याबद्दल विचारणा केली तेव्हा पूर्वने त्यांचे वार्धक्य स्वीकारून आपले तारुण्य त्यांना दिले. त्यांना सर्वात ज्येष्ठ पुत्र येदू त्याने वार्धक्य स्वीकारायला नकार देताना जर मी माझे तारुण्य तुम्हाला दिले आणि तुम्ही देवाने व भोग भोगले तर तुमच्या रूपाने मीच माझ्या आईवर भोग भोगल्याचे पाप म्हणा लागेल असे तेव्हा संतापून ययातीने त्याला हाकलून दिले आणि त्याला राज्याचा भागही दिला नाही. भविष्यात राजा बनल्या पूर्व राजाने आपल्या ज्येष्ठ भावाला येदूला राजाचा वाटा दिला. हा येदू राजा अत्यंत नीतिमान आणि श्री दत्तात्र्यांच्या आशी भक्त होता. वडिलांनी आखून दिल्यानंतर तो दत्तात्रय महाराजांच्या शोधात भटकत होता. एकदा दक्षिण भारतामध्ये कावेरी नदीच्या परिसरात फिरत असताना त्याला दत्तात्रय महाराजांनी अवधूत रूपामध्ये दर्शन दिले. तो त्यांच्या चरणी नतमस्तक झाला. डोळ्यामधून अश्रुताप सुरू झाला. त्याने श्री दत्तात्रयांच्या चरणी परमज्ञान देण्याची विनंती केली. त्यावेळी श्री दत्तात्रय महाराजांनी त्याला संपूर्ण ज्ञानाचा बोध केला. त्याच्या अपूर्ण कृपा केली. येदू राजाने श्री दत्तात्रयांची शेवटपर्यंत उत्कृष्ट भक्ती केली. ते धर्माच्या अधीन राहून प्रजेच्या पुत्राप्रमाणे सांभाळ करून अत्यंत ऐश्वर्यशाली असे राज्य केले. त्यांचा उस पुढे येदंश म्हणून प्रख्यात झाला. याच ऐशियामध्ये पुढे श्रीकृष्ण आणि बलराम यांनी जन्म घेतला. येदू हा श्री दत्तात्रय यांचा लाडका शिष्य होता. त्यांनी त्याला सर्व प्रकारचे ज्ञान आणि ऐश्वर्य प्राप्त केले. अशा प्रकारचे हे पहिले शिष्य होते. दुसरा शिष्य होते परशुराम. ऋषीश्रेष्ठ जगदाम्नी आणि रेणुका यांचा पुत्र म्हणजे परशुराम. त्यांना एकूण चार पुत्र होते. परशुराम यांना विष्णूचा अवतार मानलेला आहे. जगवदने ऋषी अत्यंत कुपिष्ट त्याला त्यांनी पत्नी रेणुका पाणी आणण्यासाठी नदीवर गेली असता तिला उशीर झाला म्हणून ते अतिशय रागावले. त्याने आश्रमात असलेल्या आपल्या पुत्रांना आपल्या आईचा वध करायला सांगितले. त्यांनी मातृवधाला नकार दिला. थोड्या वेळाने बाहेर असलेला परशुराम आश्रमात आला तेव्हा जगदाने ऋषीने त्याला आपल्या मातेचा वध करायची आज्ञा केली. त्याने क्षणाचा विलंबनाला तर आपल्या पुरुषीने आपल्या आईचे मस्तक धडावे केले. ते पाहिलं जगदाने ऋषींचा राग शांत झाला. त्याने परशुरामाला वर माग अशी आज्ञा केली. तेव्हा त्याने आपल्या आईला पुन्हा जिवंत करा आपला कोपिष्ट सभा संप अशी वर मागितली. जगदाने ऋषीने रेणुका मातेला जिवंत केले. परशुरामे ब्राह्य वृत्तीने ऋषी असले तरी त्यांचा स्वभाव क्षत्रियाला साजेसा असा होता. त्यांनी सर्वसामान्यांबद्दल अतिशय कृपा होते. त्यांनी सर्व विद्या कला आणि सिद्धी आत्मसात केल्या होत्या. शस्त्र आणि युद्धविधते निपुण होते. तेही आपल्या पित्याप्रमाणे थोडे रागीर स्वभावचे होते. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचे ते गुरु होते. तसे त्यांची महाभारत काळात भीष्मावर युद्ध झाले होते. कर्णाला ब्रह्मास्त्र युद्ध त्याने शिकवली होती. एकेकाळी संपूर्ण भारतवर्षामध्ये क्षत्रियाने सर्वत्र आराधक माजवले होते. सर्व क्षत्रिय भोगल्यासामध्ये रममान झाले होते. कोणी प्रजेची काळजी घेत नव्हते. सर्वत्र अनाचार आणि यांना ऊत आला होता. अशा वेळी परशुरामाने प्रयत्न केले की एकदा दोनदा नव्हे तर 21 वेळा पृथ्वी पूर्णपणे निक्षत्रिय करून टाकली. त्यांच्या अलौकिक कार्याने सर्वजण भीभीत झाले. त्यांना शरण गेले. त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर यज्ञ केले आणि सर्वत्र यज्ञ संकृती रुजवली. अपार दानधर्म केला. शेवटी सर्वप्रती त्यांनी कश्यप ऋषींना दान केले. त्यानंतर ते नारायणासाठी त्यांनी समुद्राकडे जागेची विनंती केली. दत्तगोकुंभी निर्माण झाली अशी कथानक आहे. या चौकणामध्ये महेंद्र पर्वतावर तपश्चर्या करीत असताना त्यांनी श्री दत्तात्रय यांची उपासना केली. श्री दत्तात्रय त्यांनी त्यांची अपूर्ण कृपा केली. त्यांना ब्रह्मवेदाने श्रीविद्येची उपासना सांगितली. श्री दत्तात्रय आणि परशुराम यांच्यामध्ये संवाद श्री दत्त भार्गव संवाद म्हणून प्रसिद्ध आहे. त्रिपुरा रहस्य नावाच्या ग्रंथामध्ये हा संवाद असून श्री दत्तात्रय आणि परशुराम यांना चिरंजीव दत्त भारके आजही परशुरामांचे वास्तव्य आहे. श्री दत्त प्रभू म्हणून बद्रीनाथाचा बद्रिकाश्रमामध्ये अशी श्रद्धा आहे. श्री दत्त महाराजांचा तिसरा शिष्य बघूया. सोमवसती अतिशय प्रसिद्ध असा राजा म्हणून महुष हा होता. आपा पराक्रम गाजवला. शेवटी तो इंद्रपदी अरूढ झाला अशी कथा आहे.
अग्रजा नवशाचे वडील होते. त्यांची पत्नी इंदुमती ही देखील अत्यंत सदाचारी आणि सतशील होती. विवाहानंतर कितीतरी वर्ष लोटली त्यांना संतती नव्हती. यासाठी काय करावे अशा चिंतेत ते असताना त्यांना ऋषीमुनींनी श्री दत्तात्रयांना शरण जा अशी सूचना केली. तेव्हा सह्याद्री पर्वतावर जाऊन श्री दत्तात्रयांचा ते शोध घेऊ लागले. एका ठिकाणी त्यांना एका धड्याकाठी श्री दत्तात्रय मनात बसले दिसले. त्यांच्या मांडीवर एक तरुण स्त्री बसली होती. तिच्यावर त्यांचे मध्यमन सुरू होते. दोघे धुंद झाले होते. त्यांच्या बाजूला मांसे शिजवलेले होते. अशा स्थितीत पाहुणे आयुराजाने दत्तप्रभूंना विनम्रपणे प्रार्थना केली. तेव्हा हसून दत्तप्रभू म्हणाले, अरे मी तर असा दुरुच्छा आहे, तुझी कामना मी पूर्ण करू शकणार नाही. तरी आयुराजा तिथं म्हणला नाही. तेव्हा दत्तात्रय म्हणाले, यांनी त्यांचा अपमान केला. त्यांची अपशब्दामध्ये संभावना केली. त्यांना हाकलून दिले. तरी विचलित नव्हता त्यांनी अंतक्रमपूर्वक श्री दत्तात्रय महाराजांची उपासना केली. अशी अनेक वर्षगिरी शेवटी दत्तात्रय प्रभू त्यांच्यावरती प्रसन्न होऊन त्यांना वरमाग अशी आज्ञा केली. तेव्हा आयुराजाने श्रद्धापूर्वक वरमाग घेतला की कर्तव्यदृष्ट्या पराक्रमे आध्यात्मिक उदाहरणे आणि अजिंक्य आणि दीर्घायुष असा पुत्र मला द्या. श्री दत्तात्रय तत्स्तो असा आशीर्वाद दिला आणि म्हणजे चक्रवर्ती नहिषेचा मात्र जन्म झाला. आता बघूया नेमकं चौथे नेमके शिष्य कोण होते श्री दत्त महाराजांचे. पुरुरावा. पुरुराजाचे गोत्र अत्रेय हे होते. कोणत्या तरी शापाने तो जन्मल्यापासून अतिशय कृप होता. तो राजपुत्रतापर्यंत त्याचे रूप अतिशय लाजिरवाणे होते. सर्वजण त्याची निरभत्सना आणि चेष्टा करीत असत. तो युवराज झाला. त्याच्या लग्नाची वय झाली पण त्याला कोणीही मुलगी देणार. एखादा अवतपुत्र त्याला मुलगी देण्याची तयारी दाखवी पण तशा मुलगी त्याचा स्वीकार करीत नसे. आपल्या रूपामुळे आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे पुरुरावा अतिशय निराश झाला. शेवटी त्यांनी ठरवलं की आपण तपश्चर्या करायची. ज्या ठिकाणी आता ऋषीने तपश्चर्या केली तेथेच आपण जायचे. यानिशाने तो बाहेर पडला. त्याने तिथे जाऊन तपश्चर्या सुरू केली. त्याला भगवान श्री दत्तात्रय त्यांनी दर्शन दिले. ते म्हणाले की जीवन म्हणजे मायाचे खेळ आहे. ही योग मायाच आपल्याला जन्माला घालते. संसार क्षेत्रामध्ये खेळते. संसारामध्ये तिच्याच लिहिलं आहे. श्री दत्तात्रय यांनी पुरुरावाला ज्ञान मंत्र दीक्षा देऊन अनुग्रह दिला. त्याला त्यांनी श्री देवीची उपासना करायला सांगितली. पुरुरावाने श्री दत्तात्रयांची अन्यमान्य करून देवी उपासना सुरू केली आणि त्याच्या प्रकार उपासनेमुळे त्याला सुंदर रूप प्राप्त झाले आणि त्याने दीर्घकाळ राज्याचा आणि ऐश्वर्याचा उपभोग घेतला. शेवटी दत्तचरणी मोक्षधामी केला. आता बघूया पाचवा नेमके शिष्य कार्तवीर्य सहसा. कृतयुगामध्ये कृतवीर्य या नावाचा एक महापराक्रमी राजा होऊन गेला. या पत्नीचे नाव होते शिलधरा असे होते. कृतवीर्य हा अतिशय पराक्रमी राजा होता. 100 पुत्र झाले तर परंतु यांना काहीतरी गैरसमजुती म्हणून चेवण ऋषीने शाप दिला. सर्व पुत्र भस्मसात झाले. महाराणी शिलधरा यज्ञवल्या ऋषींची पत्नी मैत्रेय हिला शरण गेली. मैत्री ब्रह्मवादिनी नेली होती. मैत्रेयीने तिला श्री दत्तात्रयांची उपासना करायला सांगितली. पुत्रप्राप्तीचे व्रत करायला सांगितले. कृतवीर्य आणि महाराणी शिलधरा यांनी मनपूर्वक निष्ठेने व्रत केले. तेव्हा भगवान श्री दत्तात्रय संतुष्ट झाले. मी पराक्रम आणि त्याचे शिवपुत्र होईल असा आशीर्वाद दिला आणि हा मुलगा म्हणजे सम्राटी कार्तवीर्य सहसराजून कृतवीर्याने आपले राज्य त्याला दिले. तो अरण्यात नेऊन दिला. कालांतराने राज्यकारभार करताना धर्मयुक्त राज्य कशा पद्धतीने करावे, राज्याचा विस्तार कसा करावा, राजधर्म प्रजाधर्म यांचे संतुलन कसे राखावे याबाबत कार्तवीर्य अर्जुन संकेत झाला. तेव्हा त्याने गर्गमुनींना सल्ला विचारला. गर्गमुनींनी त्यांना दत्तात्रयांना शरण जाण्यास सांगितले. दत्तप्रभूंच्या आशीर्वादाने तुला राजधर्माचे तर यथार्थाने आणि मिळते. त्याचबरोबर अनेक स्थिती सामर्थ्य आणि शक्ती प्राप्त होते. कारण श्री दत्तात्रय म्हणजे विष्णूचा अवतार आहेत असेही गर्गमुनींनी सुचविले. हे ऐकून कार्तवीर्य अर्जुन दत्तात्रयांच्या आश्रमामध्ये गेले. कार्तवीर्य अर्जुन अतिशय निश्चय आणि महत्वाकांक्षी होता. संपूर्ण प्रतीचे आधिपत्य व्हायची अशी त्याची इच्छा होती. त्यासाठी वाटेल तेवढे परिश्रम करण्याची त्यांची तयारी होती. तो श्री दत्तात्रयांच्या आश्रमी पोहोचला. तेव्हा श्री दत्तात्रयांनी त्यांना निरुत्साहित केले. मीच पतित आणि महामार्गाचे आचरण करणार आहे. मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकणार नाही. तू त्वरित निघून जा असे श्री दत्तात्रय महाराजांनी त्यांना सुचवले. परंतु तरी दोन वर्षांनी त्याची सेवा करीत राहिला. काही काळ दत्तप्रभूंनी त्यांचे दोन्ही हात वृद्धाग्नीने जाळून नष्ट केले. तरी कार्तवीर्य अर्जुन त्यांची सेवा करीत तेथेच राहिला. त्यांची श्रद्धा आता सुरू ठेवली नाही. त्याचा दररोज सेवा बापून श्री दत्तात्रय प्रसन्न झाले. त्यांनी त्याला यथार्थ ज्ञान दिले. धर्माचा उपदेश दिला. त्याजवळ सर्व प्रकारचे ऐश्वर त्याला पाहायला दिले. योगज्ञान आणि ब्रह्मज्ञानाने त्याला दिले. त्याला 1000 हात प्रदान केले. म्हणून कार्तवीर्य अर्जुन हा सहस्रार्जुन म्हणून पुढे विख्यात झाला. त्याचबद्दल अनेक सिद्धी यशस्वी असं प्राप्त झाली. तेव्हा ते मोठा पराक्रम गाजवला आणि तो महासम्राट होऊन सत्यदेवपृथ्वीचा अधिपती झाला. कार्तवीर्य सहस्राजून हा श्री दत्तात्रयांचा अतिशय लाडके शिष्य होता. त्याने श्री दत्तात्रयांची कृपा समजून अद्भुत ऐश्वर प्राप्त केले आणि शक्रवर्ष पृथ्वीवर निरंकुश राज्य उपभोगले. आता बघूया श्री दत्तात्रय महाराजांचे 6वे शिष्य अलर्क. राजा अलर्क हा श्री दत्तात्रयांच्या प्रमुख शिष्यापैकी एक शिष्य गणला जातो.
त्याची आईचे नाव मदालासा आणि वडिलांचे नाव ऋतुध्वज असे होते. राणी मदालासा दत्तात्रयांची अत्यंत उच्च श्रेणीची भक्ती होती. राज्यपद प्राप्त झाल्यावर अलर्क राजदरबारप्रमाणे आणि नीतीने राज्य करत होता. त्याच्या आईचा उपदेश त्याला प्राप्त होत होता. कालांतराने राजा अलर्क ऐषारामामध्ये कर्क झाला. खाणेपिणे नाचगणीचे आणि विश्वभोग यात इतका गर्क झाला की त्याला राज्य कारभाराचा विसर पडला. प्रजेकडे दुर्लक्ष झाले, सगळीकडे अराजक मानले. त्याला सुभाऊ या नावाचा एक मोठा भाऊ होता. त्याच्या कानात गोष्ट गेली, आपला बंधू अशा प्रकारे जीवन वाया घालवता हे पाहून त्याला अतिशय वाईट वाटले. यावर काहीतरी उपाय करायचा आणि अलर्कला वठणीवर राहण्याचे त्यांनी ठरवले. त्यांनी काशी राजाशी संपर्क साधला. त्या दोघांनी मिळून अलर्क राजावर स्वारी करायची अशी ठरवली. या मोठ्या सैन्याची जमाजमा करून तो अलर्क राजावर चालून गेले. इकडे अलर्क बेसावत होता. सुभाऊ आणि काशी राजाने राजाला वेळा दिल्याने औरंगा राजाची रस तुटून गेली. प्रजेची उपासमार होऊ लागली. अशा वेळी अलर्कला अतिशय दुःख झाले. अत्यंत संकटाच्या उपयोगी पडाय म्हणून अलर्कच्या आई राणी मदलासनाने त्याला एक अंगठी दिली होती. तपाला जाते तिने सांगितले होते की जीवनात आधी कोणताही उपाय उरला नाही असताना असे प्राणांतील संकट आले की तू ही अंगठी उघडून पहा. त्यामध्ये एक ताईत आहे, तो तुला संकटातून बाहेर काढेल. अलर्का त्या अंगठीची आठवण झाली. त्याने अंगठी उघडून तो ताईत बाहेर काढला. त्यावेळी संदेश तिने वाचला. सर्व संकटाचे मूळ कारण कामना आहे. दुर्जनाची संकती टाळावी, सज्जनाची संगत धरावी. सर्वात मोठी कामना मुक्त होण्याची कामना ही आहे. यासाठी भगवान श्री दत्तात्रय यांना शरण जावे. ते विश्वकर्ण सर्व संकटाचा राखा आहे. तो उपदेश वाचून राजा अलर्क श्री दत्तात्रयांना शरण गेला. श्री दत्तात्रयांनी त्यांना दर्शन दिले. त्याने त्यांना अनुग्रह देऊन संपूर्ण ज्ञान आणि योग बुद्धी प्रदान केली. त्यानंतर सुभाऊकडे गेला. त्याने आपले सर्व राजे सुभाऊला अर्पण केले. आपण दोघे एक आहोत, तेव्हा ते हे राज्य तूच सांभाळ. आणि त्यांनी सुभाऊला विनवले. सुभाऊने ओळखले की त्यांच्यावर दत्तप्रभूचे कृपा झाले. अलर्काला सांगितले की तूच तुझे आणि माझे सर्व राजे निरपेक्ष उदयन सांभाळ. धर्माचे पालन करून प्रजेच्या प्रतिपालक. यानंतर सुभाऊ हिमालयामध्ये निघून गेला. दत्तात्रयांच्या उपदेशाप्रमाणे अलर्काने अतिशयोग्य पद्धतीने राज्य केले आणि शेवटपर्यंत दत्तपद्धतीने निरंतर मन होऊन राहिला. अशा प्रकारचा हा सहावा शिष्य. आता बघूया नेमका सातवा शिष्य श्री दत्त महाराजांचा. भक्त प्रल्हादाची कथा सर्वांना माहिती आहे. हिरण्यकशिपू आदित्य राजाचा हा मुलगा विष्णूचा परमभक्त होता. सतत नारायण नारायण असा जप करीत असे. प्रल्हादाला विष्णूचे नाव घेण्यापासून परावृत्त करण्याचा हिरण्यकशिपूने फार प्रयत्न केला. तर काहीच परिणाम होईना उलट त्याने नारायण प्रेम वाढत होते. हिरण्यकशिपूने त्याला उकळत्या तेलाच्याकडे टाकले, कड्यावर खाली फेकून दिले, तलावामध्ये पाण्यात बुडवले. परंतु प्रत्येक वेळी विष्णू त्याचे रक्षण केले. शेवटी कुठे आहे तुझा नारायण, खांबामध्ये आहे का? असे म्हणून हिरण्यकशिपूने एका खांबावर लात मारली. तेव्हा त्यातून नरसिंह अवतार प्रकट झाला. त्याने हिरण्यकशिपूचा अंत केला. विष्णूने नरसिंह अवतारामध्ये प्रल्हादाला दर्शन दिले. त्यानंतर प्रल्हाद दैत्यकुळाचा राजा आणला. त्याने नित्यनिलयाचे राज्य केले. त्याला विष्णूने दर्शन दिले. त्याला ब्रह्मज्ञान झाले नव्हते. त्यासाठी त्याने दत्तात्रय महाराजांची उपासना केली. दत्तात्रयाने प्रसन्न होऊन त्यांना यथार्थ उपदेश केला आणि त्याला मुक्तिपदावर अग्रेसर केले. अशा प्रकारचा सातवा शिष्य. तर बघूया आठवा शिष्य संस्कृती. संस्कृती हा सुद्धा दत्तात्रय महाराजांचा शिष्य होता. तो ब्राह्मण असून विद्यादानाचे मात्र कार्य करत होता. त्याने दत्तप्रभूंची उपासना केली आणि त्यासाठी मोठी तपश्चर्या आरंभली. श्री दत्तात्रयांनी त्यांची अनेक प्रकारे प्रतीक्षा घेतली. शेवटी सर्व कसट्यांना उतरल्यावर त्याला दत्तप्रभूंनी दर्शन दिले. त्यांनी दत्तप्रभूंना ब्रह्मज्ञान देण्याची प्रार्थना केली. त्यांना विचारले की अवधूतांची स्थिती, लक्षणे आणि संचरणा कशी असते. तसे त्याने योग मार्गाचे आणि अष्टांग योगाबाबत अनेक प्रश्न विचारले. श्री दत्तात्रयांनी त्याला ती उत्तरे दिली. अवधूत उपनिषद आणि जाबाल दर्शन उपनिषद असे म्हणतात. अवधूपनिषदामध्ये अवधूतांची लक्षणे, जीवन पद्धती यावर भाष्य केले. जाबाल दर्शन उपनिषद म्हणजे अष्टांगशास्त्राचे सार. जीवनमुक्तीसाठी अष्टांग योग आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा आणि समाधी योगाची आठ अंगे आहेत. प्रमुख पदाचे वर्णन यामध्ये आले. संस्कृतीने शेतात्यांचे वर्णन चतुर्भुज भगवान, योग सम्राट सकल ऐश्वर, पंडित महाधीराज, महायोगी असे केले. श्री दत्तात्रयांचे असे असंख्य शिष्य असून त्यांनी सर्वांना त्यांच्या पात्रतेनुसार कृपा केली आहे. त्यांच्या शिष्यामध्ये ब्राह्मण क्षत्रियापासून अगदी अत्याच्यापर्यंत सर्व वर्गाच्या शिष्यांचा समावेश आहे. या प्रत्येक शिष्याचे जीवन म्हणजे एक स्वतंत्र अवतार कथा होईल. प्रत्येक दत्ताभक्ताने त्यांच्या प्रमुख शिष्यांची माहिती करून घेतली पाहिजे. कारण श्री दत्तात्रयांना त्यांनी ज्या पद्धतीने निष्ठेने प्रसन्न करून घेतले त्यावरून सतकला त्यांच्या दत्तसाधनेमध्ये उत्तम मार्गदर्शन अशा प्रकारचे मिळू शकेल. अशा प्रकारचे दत्त महाराजांचे आठ शिष्य होते. त्या आठ शिष्यांची कथा तुम्हा श्रोते माझ्यासमोर सादर केली. मी योगेची ठणगे. जय श्री गुरुदेव दत्त. जय श्री गुरुदेव दत्त.